फरक पडला का नाही? फरक पडला मग त्याच्यामुळे तर तुमच्याकडे आलो मी पुन्हा. खंडोबाला भांडायचं ना देव कमीच करीत नाही. पिवळं भंडारा माझी सोनं आहे. सोनं सोनं माऊली आपलं जागरण सुद्धा असं रप्पास व्हायला पाहिजे. मग त्याच्या करता तर तुमच्याकडे आलो. म्हणलं सुपारी द्यायची तर तुम्हाला. मागच्या वेळेस काय हसवली होती आपला आवाज काय? आवाज लय भारी. मला सगळे जण तेच म्हणायचे. मागच्या वेळेस तुम्ही कोणाला सांगितलं होतं जागरणाला? त्यांनाच बोला, त्यांनाच बोला. म्हणून मी एक तासापासून वाट पाहतोय तुम्ही. थोडा टाइम लागला. देवपूजा हे करावं लागतं ना. हा हा देवपूजा. देवपूजा महत्वाची. मग आईच्या दर्शन आलो म्हणलं माऊली. ते शास्त्रोक्त जागरण झालं पाहिजे ना. जागरण शास्त्रोक्तच करणार. हा 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 मग काय अडचण नाही. तुम्हाला दोन शब्द म्हणून दाखव का? हा म्हणा बरं. गाण्याची आवड आहेच तुम्हाला. आईचे म्हणू का? हा म्हणा. गोगर गावत जन्माला आला हिराजी, सगळे लोक लाईट शेअर कराजी. माऊलीच्या शब्दाचा भारताला लागून गेला लाजी. वा 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 वा. माझ्यासाठी म्हणले. अरे वा लय भारी वाटले. आदल्या दिवशी नका येऊ म्हातारी. एक विचारलाच या. आदल्या दिवशी नाही नाही एकंदरीत तारखेच ध्यानात नाही राहिलं. चालेल जाऊ का मग. मी मला सोडी जात तिथपर्यंत. सोडी जाऊ ना. हा चला मग. तुम्हाला सोडत खाऊन शिळी भाकर भाजी होती रात्रीची पालकाची. अगं पण गिळानच बाई भाकर. कशी ना काय वाकड तिकटून करून दीड भाकर गिळाली बाई. उग नाही मी म्हणला आज खावा पण काही गिळा ना. थोडं ऊन पडलं का मग थोडा टाइम खाईन पाय 12 वाजता. दर्शिकाना खा. भूक लागन दीड भाकरी ना काय व्हायचंय तुला? ते तर आहेच म्हणा. काय व्हायचंय येऊ भाकरी ना. मग तर खाईन थोडा टाइम आहे माय वाटेल ठोले. अरे नको हात पाय जाते गळून सारी. तुझ्या काहीतरी खायला दी. अहो घास कापास सोडून काय मोबाईल मध्ये टाइमपास चालला? हे टाइमपास कोण करत आहे? मी तर पैसे कमवत आहे. हे बघ हे आहे बिनुम ऍप. हे एक ट्रेडिंग ऍप आहे. हे सध्या खूप जण वापरत आहे. बिनुमाला अंदाजे खर्चासाठी एक अतिरिक्त स्रोत आहे. भारतातील बिनुमाचे 2 मिलियन यशस्वी खेळाडू आहेत. हे बघ यामध्ये साइन अप केल्यानंतर ऍसेट सिलेक्ट करून अमाऊंट सिलेक्ट करायचं आहे. थांब मी आता 350 रुपये सिलेक्ट करतो. हे बघ अकरा पोरवर चालला. माझं इन्कम झालं 640 रुपये. एकदम सोपं आहे. पेटीएम मधून डायरेक्ट भेटतील तुला पैसे. आणि हो हा माझा प्रोमो कोड आहे BS602 BS602. हा जर तुम्ही वापरला तर तुम्हाला मिळणार 100% बोनस. म्हणजे जर तुम्ही 500 रुपये डिपॉझिट केले तुम्हाला 1000 रुपये भेटतील. डाऊनलोड कसं करायचं? डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तिथंच करा डायरेक्ट डाऊनलोड. आणि हो तुम्ही एक बिनुम इस्ट आहात तर आता सामील व्हा. डाऊनलोड करा बिनुम ऍप. काय मला मग अबुदी आली मला आणि पोरगी दिली बाई. तुमची पोरगी सगळं ऐकलं इथून बसल्या बसल्या. तुमचं नाही ते दुसरं. ते माझ्या बहिणीची पोरगी तिथं चाललं होतं म्हणून मी म्हणत असतो. काही बोलत नका तुम्ही. आता सबदली फिरा. काय झालं लागलं तर लागू द्या. तुम्हाला काय काळजी आहे? तुम्हाला माझं काय घेणं आहे? तुम्ही पोरगी घेऊन जा. आता मी सगळं ऐकलं तुमचं. काय काय मी नसल्यावर काय 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 बरोबर बरोबर चालली. हा जावय आमके जावय असे तसे काय पात्रात पडले. आमक झालं फलानं झालं. काय सांगायचं नाही बोलायचं नाही. तुमचं नव्हतं म्हणे काय कोणतं घ्यायचा पाहुणे. उलट मी तुमचं लोकांना सांगत माझा दावा एकच नंबर हिराच माझा. तुम्ही बहिणीची पोरगी ना तिचा नवरा लय बेकारी. सांगत होती मी यायला. तुम्ही तर लाखात एक जावई. मी तुमच्या बद्दल असं कायला बोलू. मी आता तिकडे गेलतो. मी मग करणार होतो इंडत. मी त्या पिंपळगावची भाऊ आहे नाही का त्याला ते आपलं जागरण करायचं ना. त्याच सांगितलं जागरणाचं. अरे लवकर सांगायचं. काय दुःख एक महिना बाकी आहे जागरणाला. एक महिना? किती तारीख आहे? मला म्हणजे ना 1-4 आपलं किती 4 23-4
एक विचार मग आता तिसरा महिना चालू आहे. अजून एक महिना बाकी आहे. तुम्ही तर म्हणले होते मला जास्त काय पुढच्या महिन्यात बरं जाऊ द्या वाघ्यायला सांग बाकी माणसाला नाही सांगितलं ना. नाही आता चाललो तो तुम्ही सांगायला सगळ्यांना. जागरणाच्या दिशेला काही सांगत नाही तर आदल्या दिवशी सांगायचं. लोक इसरो न जाते कुणीतरी आपण आपले जागरण सांगितलं का शेजारी पाजारी आणला ती जवळची इसरती बर का. नाही मी सगळ्याला सांगत होतो ना आता जाऊ जाऊ नका आता जाऊ आताच पुढे मामा आज उग एक महिना म्हणते ते दहावी पास लागत झाला पचका. मी हाय नवी पास आहे एक वर्षाचं काय एवढं ती दहाला पाहिजे खरं बोलले आता दहावी अहो असं काय करता एक काम करा ना नवी पास आहे म्हणा काठावर हा नाही दहावी पाचचा दाखलाच लागतो का आता काय जेव्हा शाळा शिकायची तेव्हा नाही ठेवू का मी काहीतरी करतो हा अहो 15-20 हजार पेमेंट तर काम होतं मला खुर्शीवर बसल्या नेमका एक विषय दहावी पास लागत आहे. हा म्हणले का अहो मी नवी 2-4 दिवस नवी पास झालेलो आहे. 2-3 विषय ना गेलेत नवीतच मग दहावीत म्हण दहावीला ना पेपर बाहेरून देतात बाहेर बसून हा मग काय अडचण बाहेर बसून झेंड्या खाली का बसा ना तिथून पेपर देत येतात. पा नाही मरणाची लागू राहिली. अरे पाणी आण पाणी. तुला आवाज गेला का नाही देवळ डोळी. अरे पाणी आण पाणी. ऐकलं असलं तर बरं होईल. काय पाणी काय म्हणजी पाणी तुम्ही मला आवाज देऊन सांगायचं ना. अरे देवा म्हणजे मग एवढ्या वेळा काय चालू होत. बरं जाऊ दे मी तुम्हाला ना गार माठातलं पाणी आणीन मी ऐकलंच नाही. पण ना आहो तुम्हाला एक सांगायचं होत. काय आपल्या टीव्हीवर कणी पट्ट्याचे राहिलेत चांगली मालिका चालू होती. मालिका चालू होती त्या टीव्हीवर दगड घाल ना एखादा. तहान लागली तर कोरड पडली माणसाला तू खुशाल त्या टीव्हीचं घेऊन आली माझ्याकडे घरानं. आता पाणी आणते मला काय माहिती मग आता कोणाला सांगू. तेवढा टीव्ही नीट करायचा होता गावात जायचं होतं मी तुम्हाला तांब भरून नाही मोठा तांब भरून जग भरून पाणी आणून देते. आरडू नका तापले का म्हणून एवढे पण तुम्ही आपला टाइम बी आहे का चालू होता. अरे तापले का म्हणून काय का म्हणून ऊन साधं आहे का माणूस तवर ऊन होईन नाही पाणी आणू का मग. आणि ते थांब नाराज नको. काय म्हणली टीव्हीचं काय. अहो ती टीव्ही बंद पडला अशी पट्टी येऊ राहिले तुम्हाला मालिका पाहावं लागते ना मग तुम्हाला खंडोबाची मालिका आवडत नाही का. हा जय मल्हार मारतंड खंडेराया महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार. बरोबर बोलली पण या बाय खंडोबाची मालिका लागल्यावर मधी कोणची मालिका लावता काम नाही. झाले पाहुणा साहेब तर किती बारीक काम होईन बाई. मी पहिला पगार झाला का. हा मग माझ्या हातात देता तुम्ही नाही मग तुम्हाला फिरायला नाही कुठे नेता नेवशाला खट श्रापूरला भोकरला. काय आहे कुठे फिरायला नेऊ राहिले म्हणजे भोकरला तिकडे पण शिंगणापूरला साईबाबाला चौकड नेईन बोनेच दर्शन घ्यायला. हा चौकड चौकड हा जाऊ का. हा जा लवकर या. हा नाहीतर हिंडत बसता तिकडं कुठं पाहिजे तिच्या पाहुणा तू तरी काय काय म्हणली. नाही लवकर मी हिंडायला चाललो का. आता हिंडायला चाललो का. नाही कायला बोलली असं पाहुणे हिंडायला नाही म्हणली ती म्हणी लवकर या ते कामात पाहिला लवकर या असं का. मोठी पिशी शिव पैशासाठी मला अशी मोठी पिशी शिवून घ्यावं लागेल अशी एवढी मोठी. अरे ती कमी होईल थोडी अशी शिवायची कशाला नोकरीला लोकांची ताबेदारी राहती ती काय उपयोग नाही. आपलं आपल्या शाळेचं वाटल्या तर वर चारल्या नेऊन कोंडल्या पाणी पाजलं बसले. शिक्षण म्हणजे तिसरा डोळा आहे. शिक्षण आहे तिसरा डोळा. तिसरा डोळा आहे बरोबर. राम 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 राम. माऊली एकच नंबर खरं बोलली माऊली भाऊ कारण आज मला महत्व कळालं शिक्षणाचं आज. कारण का म्हणून माहितीये का तुम्ही एवढे कडक कश का आज एवढे ढवळे फॅक कपडे पॅन्ट आज तर चपला घातले आता इथून पुढे असंच राहणार मी आता
आता हे असे काम करणार नाही आता मी मी आता खुर्शीवर बसून काम माझं काय तुम्हाला नोकरी लागली का काय काय हा नोकरीच लागली म्हणून समजायची आता फक्त आता माझं काय एक घोटाळा झाला एक नेमकं 10-12 लागत होत तिथं मला 15-20 हजार रुपये पगार लगेच काम लागत होत पहा मग आता खुर्शीवर बसल्या बसल्या नाही 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 मी सोडणार नाही 15-20 किती ग 15-20 15-20 नाही 15 किंवा 20 असं म्हणजे 15-20 म्हणजे काय झालं का मग आता 50 हजार काही इंजिनियर झालो काय मी लगेच नाही 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 खुर्शीवर बसले बसले 15-20 हजार म्हणजे 15 किंवा 20 पण 15-15 काम पाहिजे मी तिथं माझ्या हाता खाली कवायना नाही नाही समजा मला 15 हजार असला तर यांना मी 10 कवायना देईन माझ्या हाता खाली फक्त माझ्या पुढे पुढे करत तिथं बरं का बर मी जे सांगेन ते करायचं चालन चालन चिकन लेट पीस मारले तू तर मला बाबडीचा पाला चारला लोक पायी चालू देत नाही लोक घोड्यावर चालू देत नाही त्याच्यामुळे आहे ना लोकांकडे लक्ष न देता आपलं भविष्य कसं चांगलं होईल याच्याकडे लक्ष द्यायचं याच्याकरता मी हा निर्णय घेतला आणि मी आता शाळेत जाणार आणि कमराला ती राहील जास्त झाले का मग मी कपाटात ठेऊ जाईन आणि त्याच्याहून जास्त झाले का मी बँकेत ठेवीन आणि बँकेतून जास्त झाले का मग मडक चांगल्या कामाला चाललं काय अस नाट लावली करायचं मग अभ्यासक्रमातला अवघड झाला तुमचे टाकलं केसच गेले आणि तुम्हाला जमत का तुम्ही शेळ्याच वळा तुम्हाला शेळ्या वळायचं काम सांगितलं असं नाही नीट ठेवायची नीट सांगा भाऊ नाही मी तुमच्याकडे येणार नाही मग मला म्हणते मी जातो पाहून येऊ नका येऊ येतो ना चला बरं तुम्ही चालले का माऊली आहे ना माऊलीला जमत असेल टीव्हीच सुद्धा काय म्हणले टीव्हीच ना अहो टीव्ही मी किती रिपेअर केलं मागच्या वेळेस ऐकलं का अहो त्यांनी त्या टाकीचं वाटोळं केलं होतं अजून टाकी वाय ना आपल्याला कोर्स झालेला आहे मला आहे ना घरी भाकर नाही मिळायची बरं का तुम्ही काही खरंच अहो पाहुण्या हो भाकर नाही मिळायची म्हणजे चव घालतात तुम्ही त्यांच्या समोर अहो लगाची बोलून घेऊ दे ना माझं कडू आणि गोड अगोदर त्यांना विचारू दे जमत आहे का माझा कोर्स झालेला आहे सांगतो ना आता किती टीव्ही बिघडून टाकलेत मी नीट केलेत चला तुमची टीव्ही नीट करून देतो बिघडून टाकलेत नीट केलेत बिघडलेले नको चला लवकर आधी तुमची टीव्ही नीट करून देतो आणि मग आपण ते शाळा मास्तरकडे जाऊ शाळात शाळेत पण तुम्हाला नक्की जमत आहे का टीव्ही हो मी लई टीव्ही नीट केलेले भाऊने हो मी कोणत्याच गोष्टीचा आडणी नाही हा तुम्ही काही सांगा मी लगेच बिघडून क्लिअर करून देणार तुम्ही चला बिघडून नका म्हणून नाही हो बिघडून नाही शब्द येतो माणसाचा जात नाही का तोत्री वळत नाही का काही शब्द जातो माणसाचा काय रे होय तू खाली टाका एवढा शाळा झाला का एक तीर मी उपटली खायची वस्तू औषध मारेले होय अरे वा बर झालं बर झालं तू सांगितलं पाहुणं खरं नोकरी लागलं ना पाहुणं म्हणलं पहिल्या पगाराला आपण देवाला जाऊ देवाला तर जाऊ जाऊ अशी मोठ्याने काठाची साडी निघलेली ते बाया एवढ्या जम्परची होती मी पहिली ती साडी घेईन तुला मी घेईन पण तू बारकाल्या काठीची घेईन ती त्यांचं काय की तुला काही गप्पा झोकून गेले निघून ते काय गावी पास आहे का ते कधी 10वीला परीक्षाला जायचे कधी पास व्हायचे वर्ष जात आहे त्याला कोण ऐकला का तो काठा पदरावर काय ना 9वी 5 ना मग 10वी 5 होते पाहुणा काहीतरी कर पाहुणा लई डोके लिटी चटा बिता देऊ काहीतरी कर अभ्यास करावं लागत त्यांचं वय झालंय काय 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 आता 10वीत बसते का 10वीच्या वर्षात अगं नाही का बहीण काहीतरी करते पाहुणा आता जाते केवढ्या घाई घाई मध्ये गेले ना काहीतरी होणार गेले हिंडायला निघून चाटा मारल्या गेले हिंडायला निघून गावातून आले आता गेले इकडं कुठं राहणार हिंडायला
नशीब जोरावर नशीब पाहिलं कसं हाणार आहो इथंच आपण बोलून घेऊ त्यांच्या सांगत चला ना काय करतो त्यांची गाडी चालू करून देतो गाडी चालू करून दिली की त्या खुश व्हायच्या आणि त्या माणसाने हा जमत आहे आयडिया तुम्ही भारी डोकं लावलं मॅडम काय झालं गाडीला नाही मोडत कस काय मोडत नि बरं गाडी ती चालू नाही काही आता नाही तुम्ही थांबा तुम्हाला माहिती 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 लागते पाहुणे हो गाडी बंद पाडल्यावर कोणाला जम का वायरी काय छे तिला काय झालं थांबा अहो काय मॅडम तिच्यात पेट्रोल तर टाकायचं ना आज माझा अपमान झाला ना चालू आहे ना ते पाहुणे काय म्हणशील यायला मावलीला काही जमत नाही मग आपण मग काय अहो तिच्यात पेट्रोलच नाही केवढ्यात टाकलं तुम्ही 20 रुपये तर कालच टाकलंय एवढं कशाला टाकायचं हो मॅडम हिंदळा असन मग इथून 20 रुपयात मी जाऊन येते शाळेमध्ये अहो मॅडम ऐका ना तुम्ही 20 पेट्रोल टाकलं म्हणून इथून हिंदळून गेलं वाटतं कागद लावले त्यांनी झाकणातून गेलं ते इंधळू इंधळू एवढं पेट्रोल हा काय मॅडम अहो तिच्यात पेट्रोलच नाही 20 पेट्रोल कुठं टाकते का आजच्या जमान्यात काय भाव चालले ते तळातच बसला असन आपण ते पेमेंट यायचं अजून त्याच्यामुळे टाकलं होतं 20 मॅडम मी काय म्हणतो तुमची गाडी तुमची गाडी मी पोहोच करून देतो डायरेक्ट लुटीत लुटीत चांगलं नाही तुम्ही बसा वाटल्यास तिथं मी असं लुटीत चालतो तुम्हाला पोहोच करतो हा मग मॅडम माझं आहे ना एक काम करा फक्त बा माझं आहे ना मला इतकी भारी नोकरी लागू राहिली पण एका याच्यावरून 5 करोड राहिला का माझं 10वी पास नाही आणि तिला 10वी पास लागत एक विषयच ना 10वीचा हा विषय एक विषयावरून मग मला तेवढं 5 द्या ना काहीतरी 5 करून पाहुणे नोकरीला लागणार म्हणजे लागणार पाहुणे काहीतरी करीन पाहुण्याच्या ओळखी बी मशी आहेत हा असते ना ओळखी कोणी माझ्या लय डोकं दुखू राहिलं मी जातो घरी तुमचं आलं जीवावर कामाचं मला नसती ना पैठणी साडी आणि ते हॉटेल आणि ते काय मेनू कार्ड का काय म्हणते तेच दिसू राहिले मला ऐकल घरी कवर खुरपी ती भूक लागली आता मला चल बाई नाही नाही तेवढी 5 काढा लावा आणि परत एवढी माई घेऊन ये आणि मग या घरी मई भाकर जिरलीकडे पोटातली मला बी भूक लागली चला मॅडम तो म्हणते कागदपत्र दाखवा आणि मी तर त्याला म्हणलो 16 वय आता कागदपत्र सगळं कळन आता सगळं कळन म्हणजे तिथं फार जन्म तारखेपासून त्या दाखल्यावर राहतोय मग आता ते सगळं उघड किस झालं आता ते म्हणजे आम्हाला निम्मे व्हायचं आहे हा मॅडम कागदपत्राचं काय आहे मी मला फक्त मी बाहेर बसून पेपर देतो तुम्ही हा म्हणा हा म्हणा काय हा म्हणा हा म्हणा ज्यावेळेस वय होत त्यावेळेस नाही कळलं तुम्हाला नाही कळलं नाही कळलं नाही कळलं तुम्हाला टेन्शन देऊ नका माझा बीपी लो राहिला आमचं फार मेंदू आऊट झाला ना हो मॅडम काय सांगाव मॅडम मॅडम तुम्हाला काय सांगू काय आशा होती मला मी काय काय स्वप्न पाहिले मी म्हणलं मी तुम्ही पण पाहिले होते का म्हणलं आता तुमच्या संघ कामाला राहीन तुमच्या हाताखाली अहो ते स्वप्न नव्हते ते मी डायरेक्ट तुम्हाला कामाला लावणारच होतो हा ना पण चक्कर यायला लागली मॅडम मॅडम चक्कर ना काय माझं ऐका माझं ऐका मॅडम माझं काय काय स्वप्न होते मी म्हणलं मी साहेब होईन तिथं खुर्चीवर बसन माझं महिन्याच्या महिन्याला पेमेंट होईन मी शॉपिंगला जाईन आधी आधी नाही कळलं आधी नाही कळलं पण मग आता होईन का नाही मग आता कस काय होईन ते नाही नाही पाहुणे मी साहेब नाही होणार आता चेष्टा आहे का ती जाऊ द्या रडू नका माऊली नाही 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 रडायचं नाही हिम्मत मोठी चीज आहे आपल्या मनानेच आपण साहेब म्हणायचं आपण आपल्याला साहेब म्हणायचं हा नाही कस बरोबर नाही वाटत ना
मनाने जो लोक म्हणले पाहिजे, लोक म्हणले पाहिजे साहेब. पण मनाने जो मोठा तोच मनाचा साहेब. मी रडलो तरी पण ते मॅडमला किऊन आले गेल्या. काय करावं आता? तुम्ही तरी मला साहेब म्हणा बरं, जर बरं वाटत नाही मनाला साहेब म्हणा बरं. साहेब बोला, मला काही काम मिळेल? काम? हा काम उद्यापासून या कामाला माझ्या हाताखाली. हा बर, काय पगार मिळेल? पगार मला चालू झाल्यावर देईन मी तुम्हाला. आता वर ट्रेनिंग करा. बरं ट्रेनिंग करू? हा ड्रायव्हर व्हायच्या आधी किन्नर राहावं लागत तस. बरं ट्रेनिंग किती वर्ष करू साहेब? ते पाहू आपण. आता काय खरं खरं साहेब झालो का? मी फक्त म्हणलो तुम्हाला म्हणा एकदा. तुम्ही तर तेच लावून धरलं साहेब साहेब. मी कामाला येऊ काला घरी ती टीव्ही नीट करून. अहो ती घरी भांडणं होती ना, टीव्ही नीट करून देतो. एक काम कर, पाहुण्याचे कपडे असे चकत चक तू साहेब चोपले पाहिजे पाहुणा बरं का? वाटले पाहिजे ना. तुमची काय भानगड आहे बरं? काय नाही, काहून निर्मला कोण ठेवला आता? मग माझ्या साडी पुरताच होता त्यावेळेस. आज म्हणलं उद्या त्याला वहीन उपयोगी नवी साडी धुवायची होती. पाहतात धुते पाहुण्याचे कपडे. जर पाहुणा कधी साहेब झाले ना, तुम्हाला पाहुण्याच्या ऑफिस मध्ये नेणार नाही, घुसू सुद्धा देणार नाही मी. मला जावं लागन पटकन घरी. हायरी बाई आता वहिना. अहो त्याच्यातून दूर निघाला माऊली. आता काय म्हणले? नीट होणार आहे, आता नीट होईन. तो गार झाला का नीट होईन तुम्ही नंतर चालू करून पहा. दूर निघाला त्याच्यातून माऊली. वहीन वहीन वहीन. अहो काय वहिनी, काय शिन झाला बाबा डोक्याला? तुम्हाला म्हणले होते मी त्या माऊली भाऊला ना का तुम्ही तुला वाटू नका. भेटलो मॅडम काय म्हणी? वय झालं म्हणलं जाय नाही जमणार म्हण नाही जमणार. काय करावं आता? काय पाहुणे हो लय चांगले तुमचं काय करू? कोगल बिगल लावून गेले. माऊली भाऊ माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ. माऊली भाऊ माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ. आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ. आर माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ.